हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन, जे बनवणं खूप सोपं आणि कमी वेळात बनतं, आणि मी सांगितल्यानुसार बनवाल तर टेस्टी आणि हॉटेलसारखी चवेल। चला तर बनवूया व्हेज मंचुरियन। व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट तुम्ही बघू शकता, मी इथे दिली आहे। यामध्ये एक कप बारीक किसलेला कोबी, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, तीन मोठे चमचे मैदा, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस। चला तर मग बघूया मंचुरियन ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य। यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले अद्रक, बारीक चिरलेला पातीचा हिरवा कांदा, बारीक चिरलेला पातीचा पांढरा कांदा, शिमला मिर्च, हिरवी मिरची आणि तेल। ग्रेव्हीमध्ये तुम्ही लाल आणि पिवळी शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता। मंचुरियन बॉल्सचे मिश्रण बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचे मिक्सिंग बाउल घ्या। त्यामध्ये एक कप बारीक किसलेला कोबी, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, तीन मोठे चमचे मैदा, त्यानंतर दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ, हे ऑप्शनल आहे, एक टेबलस्पून गरम मसाला हा ऑप्शनल आहे, त्यानंतर एक टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, मीठ कमी घालायचं आहे, सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यानंतर यामध्ये जाईल एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, एक टेबलस्पून डार्क सोया सॉस। हे सर्व साहित्य प्रथम तुम्ही एका मोठ्या चमच्याने मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स कोबीमध्ये मिक्स होतील, आणि शक्य असल्यास तुम्ही हे मिश्रण हाताने मळून घ्या, जेणेकरून पूर्ण इन्ग्रेडियंट्स एकजीव होतील आणि त्याचा एक चांगला डो तयार होईल। मिश्रण जर सैल झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा मैदा ॲड करू शकता, जेणेकरून बॉल्स बनवणे इझी जाईल। तुम्ही बघू शकता मी त्याचा कसा डो बनवते आहे। त्यामध्ये बिलकुलही पाणी वापरलेलं नाही आहे, पाणी वापरू नका। मिठामुळे कोबीला आपोआप पाणी सुटते। कोबीचा डो बनून तयार होतो आहे, हा माझा बनवून तयार झालेला आहे। तर यातून आपण आता मंचुरियन बॉल्स बनवणार आहोत। थोडंसं लिंबापेक्षा कमी आकाराचे बॉल्स आपण इथं बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कसे बनवते। जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही तळहातावरती थोडासे एक दोन तीन तेलाचे ड्रॉप्स टाकून ते बॉल्स बनवू शकता, जेणेकरून ते बॉल्सचं मिश्रण हाताला चिकटलं जाणार नाही। यानुसार आपण सर्व मंचुरियन बॉल्स बनवून घेणार आहोत। तुम्ही बघत आहात तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असतील तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। मी हे एक छोट्या आकाराचे बनवलेले आहेत। तुम्ही बघू शकताय हे मंचुरियन बॉल्स किती इझिली बनत आहेत। यावरून आपण हे सांगू शकतो की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट बनलं आहे। चला तर मी सर्व मंचुरियन बॉल्स बनवून घेते, त्यानंतर आपण फ्राय करण्याच्या प्रोसेसला जाऊया। हे मी सगळे मंचुरियन बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण जाऊया मंचुरियन बॉल्स फ्राय करण्याच्या प्रोसेसला। त्यासाठी इथं मी शेगडीवरती एक कढाई ठेवली आहे,
त्यामध्ये आता आपण कुकिंग ऑइल घालणार आहोत. कुकिंग ऑइल घालून झालेलं आहे. आता गॅस चालू करते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जेणेकरून तेल खूप गरम होणार नाही. आणि जर तेल जास्त गरम झालं तर ते बॉल्स एकदम वरून पकतात आणि आतून कच्चे राहतात. चला मग तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघण्यासाठी थोडंसं पीठ आतमध्ये घालून बघा. जर ते पीठ वरती लगेच आलं म्हणजे लगेच फ्राय झालं तर समजून घ्यायचं की आपलं ते तेल गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आणखी ते वरती नाही आलेलं आहे म्हणजे तेल गरम झालेलं नाही आहे. आपण थोडा वेळ वेट करूया. आणखी एकदा ट्राय करूया की ते वरती आलं आहे का. हा तुम्ही आता बघू शकताय की तो ते पीठ एकदम फ्राय होत आहे आणि वरती आलं आहे. तर आपण मंचुरियन बॉल्स याच्यामध्ये टाकूया. पण टाकताना एक काळजी घ्यायची की तेल आतावरती उडणार नाही. हळूहळू एक एक करत मंचुरियन बॉल्स तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत. आणि दोन मंचुरियन बॉल्समध्ये थोडासा स्पेस ठेवायचा आहे जेणेकरून मंचुरियन बॉल्स पलटताना कुठला प्रॉब्लेम येणार नाही आहे. हे माझे मंचुरियन बॉल्स आतमध्ये तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून झालेले आहेत. आणि हे बॉल्स तोपर्यंत फ्राय करायचे आहेत जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन कलरचे होत नाहीत. हे तुम्ही बघू शकताय गोल्डन ब्राऊन कलरचे होतात ते बॉल्स. झालेच आहेत ऑलमोस्ट बनतात आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. झालं मंचुरियन बॉल्स गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत. मी हे काढणार आहे. आता हे काढू शकतो आपण. यानंतर आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवण्याच्या प्रोसेसला स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती एक कढाई ठेवली आहे. त्यामध्ये एक टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकणार आहे. थोडंसं ऑइल हीट होऊ देणार आहे. नंतर त्यामध्ये ॲड करणार आहे बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली अद्रक. ते थोडंसं फ्राय करून घेणार आहे. थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही आहे. त्यानंतर आपण ॲड करणार आहेत पांढरा पातीचा कांदा. थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर हिरवी शिमला मिर्च. हे सर्व ॲड करून घ्यायचं. पातीचा कांदा, हिरवा पातीचा कांदा पण मी ॲड केला आहे. पूर्ण नाही यूज केला आहे, थोडं गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. दोन हिरवी मिरची टाकली आहे. मिक्स करून घेते आहे मी. भाज्या जास्त ओव्हरकुक नाही करून घ्यायच्या आहेत आपल्याला. कच्च्या भाज्यांची टेस्ट थोडीशी राहायला हवी त्याच्यामध्ये. दोन टेबलस्पून डार्क सोया सॉस, दोन टेबलस्पून रेड चिली सॉस, दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस. हे पूर्ण मी ॲड करून घेते आहे, मिक्स करून घेते आहे. त्यामध्ये मी आता कॉर्नफ्लोअरचं पाणी मिक्स करते आहे. दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी हे मी यूज केलं इथं ग्रेव्हीसाठी. ग्रेव्हीची थिकनेस वाढवण्यासाठी, ग्रेव्ही आणखी थिक हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी आणखी थोडं कॉर्नफ्लोअरचं पाणी ॲड करू शकता. आता मी ॲड करते मंचुरियन बॉल्स. यानंतर मंचुरियन ग्रेव्ही आणि मंचुरियन बॉल्स नीट मिसळून घ्या, ज्यामुळे ग्रेव्हीची जे कोटिंग आहे ते प्रत्येक बॉलला नीट होईल आणि प्रत्येक बाईट हा टेस्टी लागेल. आता जाऊयात सर्विंग प्रोसेसला. त्यासाठी एक डिश घेतली आहे मी. त्यामध्ये हे आपले बनवलेलं मंचुरियन मी सर्व करते आहे. हे पहा मस्त बनलं आहे मंचुरियन. टेस्ट तर अफलातून झाली असणार आहे. कोटिंग पण खूप मस्त जबरदस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. त्यावरती मी ही शिमला मिर्च टाकते. नंतर त्यावरती थोडंसं हिरवा पातीचा कांदा म्हणजेच स्प्रिंग ऑनियन, हिरवी मिरची गार्निशिंगसाठी टाकते. हे आपलं मंचुरियन, व्हेज मंचुरियन तयार आहे. ते आपण सॉससोबत खाऊ शकतो. आजची व्हेज मंचुरियनची रेसिपी नक्की बनवून बघा. जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून
रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. मस्त रहा, खुश रहा, घरात रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.